हाँ विद्यार्थी मित्रों, आता बघा, ओरिजिन इन इवोल्यूशन ऑफ लाइफ या धड्यामध्ये आता आपला 8वा पीरियड चालू सुरुवात करतो आपण. बरोबर आहे? कोणता पीरियड आपण सुरू करतो? कितवा? 8वा पीरियड आपण सुरू करतो. त्याच्यामध्ये तो पीरियड आहे आपला बघा, या ठिकाणी इव्हिडन्सेस ऑफ ऑर्गेनिक इव्होल्यूशनमध्ये ऑर्गेनिक इव्होल्यूशनसाठी काय पुरावे आहेत, की जेणेकरून एकमेकांचा सहसंबंध आहे हे दर्शवलं जाणारं असा त्याचा अर्थ. ओके, इव्हिडन्सेस ऑफ ऑर्गेनिक इव्होल्यूशनमध्ये आपण पॅलंटॉलॉजिकल इव्हिडन्स आपण बघितलेलं आहे, जे आपण त्याला फॉसिल असं आपण म्हणतो. मग त्या फॉसिलमध्ये असणारे कनेक्टिंग लिंक कसे होते हे आपण बघितलं. आर्चिओटेरप्सचं उदाहरण बघितलं, त्या आर्चिओटेरप्स नावाचा असा पक्षी किंवा असा प्राणी या ठिकाणी पृथ्वी तलावर होऊन गेला, तर तो प्राणी दोन ग्रुपचे कॅरेक्टर दर्शवतो, रेप्टाईल या ग्रुपचेही आणि ॲव्ज या ग्रुपचेही, दोन्ही ग्रुपचे. आणि हा प्राणी ब्रिटनच्या म्युझियममध्ये आजही पाहण्यासाठी आपल्याला उपलब्ध आहे, आपण याला पाहू शकतो तिथेसुद्धा, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता बघा, या ठिकाणी मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस, म्हणजे फक्त इथे शब्द दिलेला आहे मॉर्फॉलॉजी, लक्षात आलं काय म्हणतो. आता या मॉर्फॉलॉजीचा अर्थ या ठिकाणी काय आहे, की त्यांना असं उदाहरण दिलेलं आहे या ठिकाणी, बहुतांशी प्राण्यांचं सारखं स्ट्रक्चर आहे मात्र फंक्शन वेगवेगळं आहे, त्याला मॉर्फॉलॉजी. उदाहरणार्थ आपले आपले समोरचे आपल्याला काय आहेत, हात आहेत. बरोबर आहे? आता हात आपल्याला समोरचे आहेत, पक्ष्यांना काय आहेत, पंख आहेत, घोड्यांना काय आहे, समोरचे पाय आहेत, आपल्याला हात आहेत. बरोबर आहे? किंवा आणखीन दुसऱ्या प्राण्यांना, बरोबर आहे, माश्यांना फिन्स आहेत. म्हणजे ह्याचा अर्थ असा या ठिकाणी, मॉर्फॉलॉजिकल जागा सारखी आहे. बघा, ही मॉर्फॉलॉजिकल जागा सारखी आहे, बरोबर आहे का, मात्र फंक्शन वेगवेगळं आहे. आपल्याला इथं समोरच्या बाजूला दोन हात आहेत, पायासारखेच आहेत, मात्र हातांचा उपयोग आपण कशासाठी, पकडण्यासाठी करतो, लक्षात आला. आणि जनावरांना त्या ठिकाणी काय, समोरचे हाताऐवजी पाय आहेत, कारण त्यांना जमिनीवरचं ते गवत वगैरे खाण्यासाठी स्वतंत्रला येतं, त्यांना काही हाताची काही गरज नाही. म्हणजे अकॉर्ड, म्हणजे दॅट इज कॉल्ड ॲडॅप्टेशन. ॲडॅप्टेशन या शब्दाचा अर्थ असा की चेंजिंग द ऑर्गॅनिझम अकॉर्डिंग टू द एन्व्हायरमेंट, म्हणजे या प्राण्यांच्या शरीरामध्ये बदल हे परिस्थितीनुसार, त्यांच्या गरजेनुसार. बरोबर आहे? म्हणजे ह्याचा अर्थ काय या ठिकाणी, हे काय दाखवते, हे असं दाखवते यांचे ऑर्गन सगळे मॉर्फॉलॉजिकली सारखे आहेत बाह्य स्वरूपामध्ये, फंक्शन वेगवेगळं आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा, यांचं मूळ, यांचं बूळ, यांचं कुठंतरी सगळं कुठंतरी एक एक वाक्यता आहे, काहीतरी साम्य आहेत, हे फक्त लक्षात ठेवा तुम्ही. आता मी ते वाचतो या ठिकाणी, ते बघा या ठिकाणी. मॉर्फॉलॉजी डील विथ द स्टडी ऑफ एक्सटर्नल स्ट्रक्चर, व्हाईल ॲनॉटॉमी डील विथ इंटरनल स्ट्रक्चर. आता बाहेरचा भाग तुम्हाला मॉर्फॉलॉजी व्याख्या 11 मी दिलेली आहे. मॉर्फॉलॉजी म्हणजे बाह्य भागांचा अभ्यास, ॲनॉटॉमी म्हणजे अंतर्गत रचनेचा अभ्यास. बरोबर आहे? हे आपण इथं व्याख्यात्याने सांगितलेले. आता पुढे त्या ठिकाणी दिलेले आहे, फ्रॉम द कम्पेरेटिव्ह स्टडी ऑफ मॉर्फॉलॉजी अँड ॲनॉटॉमी वी कॅन अंडरस्टँड द इव्होल्युशनरी ॲस्पेक्ट इन द फॉर्म ऑफ होमोलॉगस, अनालॉगस अँड वेस्टिज्युअल ऑर्गन. लक्षात आलं का म्हणतो? आता इथं होमोलॉगस, आता हे मी मॉर्फॉलॉजिकली हे सगळं सांगितलं. आता होमोलॉगस, आता होमोलॉगसचा अर्थ या ठिकाणी काय, त्याच्यामध्ये मॉर्फॉलॉजीचे 3 भाग आहेत, होमोलॉगस, अनालॉगस, वेस्टिज्युअल ऑर्गन. लक्षात आलं का म्हणतो? आता होमोलॉगसचा अर्थ या ठिकाणी काय, सारखे, समोरचा भाग सारखा आहे मात्र फंक्शन वेगवेगळं आहे. आता बघा या ठिकाणी सांगतो, होमोलॉगस ऑर्गन्स आर दोज ऑर्गन विच आर स्ट्रक्चरली सिमिलर. बघा,
स्ट्रक्चरानं दिसणारं स्ट्रक्चर कसं त्याचं सारखं आहे बट परफॉर्म डिफरंट फंक्शन, मात्र त्याचं कार्य वेगवेगळं आहे. बरोबर आहे की नाही? मी आताच तुम्हाला सांगितलं, आपले हात गाढवाचे पाय, उंटाचे पाय, पक्ष्यांचे पंख, बरोबर आहे, बाही बाजूने ती जागा सारखीच आहे, मात्र त्याचा उपयोग प्रत्येकाचं वेगवेगळं आहे, असा त्याचा अर्थ आहे. ओके, चला पुढे. फॉर एक्झाम्पल, आता त्यांना उदाहरण दिले त्या ठिकाणी, फोर लिम ऑफ व्हर्टिब्रेट सच ॲज, समोरचे पाय कोणाचे, पाठीचा कणा असणारे प्राण्यांचे. मग त्याच्यामध्ये लिझार्ड्स आहेत, लिझार्ड म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, आपण कॅलोटिस, त्याला आपण काय म्हणतो, गार्डन लिझार्ड, सरडा ज्याला आपण म्हणतो सरडा. त्याच्यानंतर बर्ड, पक्षी, बॅट, हॉर्स, घोडा, व्हेल, देवमासा, मॅन. बरोबर, इथं सगळं दिलेलं आहे, सगळ्यांची पायांची रचना दिलेली आहे, लिझार्डची दिलेली आहे, हॉर्सची दिलेली आहे, व्हेलची दिलेली आहे, बॅटची दिलेली आहे, बर्डची दिलेली आहे आणि मॅनची दिलेली आहे. बरोबर आहे, यांचं वरचं अपिरियन्स सगळ्यांचं सारखं आहे, मात्र प्रत्येकांचं आपापल्या गरजेनुसार तशी त्यांनी वापर करतात. लक्षात आलं? आता माणसाचं त्या ठिकाणी इथं दिलेलं आहे, हातामध्ये त्या ठिकाणी वरच्या बाजूने दंडमध्ये असणारं जे हाड असेल तर त्याला आपण काय म्हणू, आपण ह्युमरस, आणि त्याच्या खाली आपलं आपला ह्युमरच्या खाली इथे असणारं या ठिकाणी, हे बघा, हे लक्षात आला काय म्हणतो, कोणता भाग, या भागामध्ये, हा भाग, हा भाग, याला रेडियस आलना आपण असं म्हणतो. त्याच्यानंतर आता खाली फॅलिंग्स अँड मेटाकार्पेल, आणि नंतर त्याच्यामध्ये कार्पेल बोट वगैरे, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. म्हणजे हे आता हे ॲनिमलमध्ये आहे, आणि प्राण्यामध्ये या ठिकाणी काय म्हणते, इथं बघा प्राण्यांचं कसं या ठिकाणी दिलेलं आहे, इथे आहे बघा बोगोनियो वेलिया. आता हे एक प्लांटची, एक प्रकारची प्लांट आहे, बरोबर आहे, आणि त्याला इथं काय या ठिकाणी आहे, थॉर्न आलेले आहेत काटे. आणि इथं बघा कुकुरबिटा, कुकुर म्हणजे काकडी, बरोबर आहे, त्याला काय इथं टेंड्रिल्स आहेत, टेंड्रिल्स म्हणजे याला याच्या सोयीनुसार याला हे करता येतं, जागा तीच सारखी त्याला काटे आलेले आहेत. बरोबर, आउटग्रो तशा प्रकारचं काटे आहे का, त्याचं त्याचा बचावसाठी आहे, का म्हणून, त्याला दुसरे कोणी खाऊ नये म्हणून किंवा कोणी स्पर्श करू म्हणून काटे टोचतात. आता टेंड्रिल काय करते, टेंड्रिल ही प्लांट अतिशय वीक असते, भोपळ्याची वेल आहे, काकडीची वेल आहे, आणखीन कोणती वेल असेल तर, ते झाडासारखं उंच वाढत नाही, ते झाडावर मात्र चढते, ते कशाद्वारे चढते, कशाद्वारे चढते, त्या टेंडिलद्वारे चढते. ते टेंडिल एवढे गच्च असं पकडून ठेवतात त्या झाडाला किंवा कशालाही त्या ठिकाणी उंच चढण्यासाठी उपयोग, म्हणजे निसर्गानं त्याची त्याची साथ दिलेली आहे. म्हणजे होमोलॉगासारखं जागा सारखीच आहे, फंक्शन मात्र वेगळा वेगळं आहे, असा त्याचा अर्थ आहे. ओके, चला त्याच्यामध्ये आता दिलं काय त्या ठिकाणी काय म्हणते, त्या ठिकाणी बघा तुम्ही आणखी. ओके, आता ह्याच्यामध्ये या ठिकाणी सांगत असताना या ठिकाणी, हां आता बघा पुढे या ठिकाणी, ऑल ऑफ देम हॅव ह्युमरस, सगळ्यामध्ये ह्युमरस आहे, रेडेसलना आहे, कार्पेल आहे, बरोबर आहे, रेडेसलनाच्या खालपी असणारे तळहातामध्ये असणारे लांब हाडं ज्याला आपण म्हणतो, मेटाकार्पेल म्हणजे त्याच्यापेक्षा बारीक असणारे, फॅलिंग्स म्हणजे बोटं, बरोबर आहे, अँड देअर फोर लिम्स, बरोबर आहे, समोरचे हात. फोर लिम्स ऑफ दीज व्हर्टिब्रेट आर स्ट्रक्चरली सिमिलर, सगळ्यांचे त्या ठिकाणी फोर लिम्स कसे असतात, स्ट्रक्चरली सिमिलर बट परफॉर्म डिफरंट फंक्शन, मात्र त्यांचं कार्य कसं असतो, सगळ्यांचं वेगवेगळं असतो. बरोबर, आपली जागा या ठिकाणी हातांची आहे, बरोबर आहे, पक्ष्यांची काय, पंखामध्ये रूपांतरित झालेलं आहे, बाह्य बाजू सारखीच दिसते आपल्याला, बरोबर आहे, जागा असलेली ती, बरोबर, परंतु त्यांचं रूपांतर पंखामध्ये का, त्यांना हवे तोडायचं आहे, आपल्याला हाताला हातानं धरायचं आहे, बरोबर, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून अकॉर्डिंग टू ॲडजस्टमेंट, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी दिलेलं आहे, हां नंबर दुसरा त्या ठिकाणी दिलेलं आहे, व्हर्टिब्रेट पाठीचा कणा असणाऱ्या प्राण्यामध्ये हार्ट आणि ब्रेन हे दोन महत्त्वाचे भाग असतात, हृदय आणि मेंदू, असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे, त्याच्यानंतर इन प्लांट वनस्पतीमध्ये थॉर्न ऑफ द थॉर्न, लक्षात आलं का म्हणतो, या ठिकाणी थॉर्न या ठिकाणी कशामध्ये आहे, त्या ठिकाणी बोगेनी वेलिया हा एक
प्लांटचं नाव आहे. त्याच्यानंतर टेंड्रिल कुकुरबिटा प्रेझेंट इन होमोलॉगी. बरोबर, कुकुरबिटा म्हणजे काकडीमध्ये किंवा आणखीन कोणते वेली असतील ते सगळ्यामध्ये असा त्याचा अर्थ आहे. म्हणून या ठिकाणी द स्ट्रक्चरल सिमिलर बिटवीन द होमोलॉगस ऑर्गन इंडिकेट, म्हणजे ह्याचा अर्थ काय दाखवतं त्यानं, स्ट्रक्चरल सारखं असणं हे इंडिकेट दॅट दे हॅव कॉमन अन्सिस्टम. स्ट्रक्चरल सारखं असेल तर यांचं काय असेल, यांचं पूर्वज कुठेतरी सारखं आहे, ताळमेळ आहे यांच्यामध्ये, नंतर सोयीनुसार बदल झालेला आहे, मात्र मूळ आणि बूळ कुठंतरी एकसारखं असल्यासारखं असतं आहे असा त्याचा अर्थ आहे. मग त्याच्यानंतर बघा, डिफरन्सेस इन होमोलॉगस ऑर्गन आर एक्झाम्पल ऑफ डायव्हर्जंट इव्होल्युशन. डायव्हर्जंट इव्होल्युशन म्हणजे काय, विभिन्न वेगवेगळं झालेले नंतर उत्क्रांती होऊन, ऑर अडॅप्टिव्ह रेडिएशन. मूळ आणि बूळ एकच आहे, मात्र सोयीनुसार सगळ्यांचं काय झालेलं आहे, विभिन्नता आलेली आहे. लक्षात आलं, असंच आहे. यात पृथ्वीतलावर एक पिशी प्राण्यापासून बहुपिशी प्राणी असे तयार होत गेले. लक्षात आलं. आता त्याच्यानंतर आता ॲनॉलॉगस ऑर्गन आहे. आता ॲनॉलॉगस म्हणजे काय, त्याच्या विरुद्ध आहे त्या ठिकाणी. बरोबर आहे, आकाराचं स्वरूप वेगवेगळं आहे, मात्र कार्य सारखं आहे. ॲनॉलॉगचा अर्थ लिहून घ्या माहीत नसेल तर, म्हणजे या ठिकाणी काय, आकार स्वरूप वेगवेगळे असतील, आकार स्वरूप वेगवेगळं मात्र कार्य एकसारखे. लक्षात आलं, आकार स्वरूप वेगवेगळं आहे. मग अगोदर कसं होतं, आकार स्वरूप सारखं होतं, फंक्शन वेगवेगळं होतं, मात्र कार्य एकसारखं आहे. आता ह्याच्यामध्ये या ठिकाणी बघा, इथे उदाहरण दिलेलं आहे त्यांनी, कीटक हे बघा, इथं कीटकाचं पंख आणि पक्ष्याचं पंख यांचं आकार हे सगळं कसं आहे, त्या ठिकाणी आकार स्वरूप वेगवेगळं आहे. कीटकाचं पंख वेगळं आहे, याचं पर वेगळं आहे या ठिकाणी. बरोबर आहे, आणि कार्य मात्र काय आहे दोघांचे, उडण्यासाठी. लक्षात घ्या काय म्हणतो, होमोलॉगस आणि ॲनॉलॉगसचा अर्थ समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. होमोलॉगसचा अर्थ जो आहे आणि ॲनॉलॉगसचा अर्थ त्याच्या विरुद्ध आहे. याच्यामध्ये या ठिकाणी कसं आहे, त्याचं आकार वेगवेगळं आहे. तिथं बघा, कीटकामध्ये काही पंख राहत नाहीत, ते पर असल्यासारखे असतात, बारीक पातळ अशा पद्धतीने, फोर विंग जर आपण म्हणतो त्याला. बरोबर, इथं दिलेलं आहे. आणि इथं पंख याच्या ठिकाणी पक्ष्यामध्ये पंख असतात. बरोबर, हे ॲनॉलॉगचं उदाहरण आहे. लक्षात आलं का म्हणतो मी. चला आता ॲनॉलॉगचं उदाहरणमध्ये या ठिकाणी इथे आपण या ठिकाणी बघूया. चला, ॲनॉलॉगस ऑर्गन आर दोज विच आर स्ट्रक्चरली डिसिमिलर बट फंक्शनली सिमिलर. स्ट्रक्चरच्या स्वरूपामध्ये वेगवेगळं असतं, अंडरलाईन करून टाकायचं अर्थ तिथं, अंडरलाईन करा. बरोबर आहे, याला जर तुम्हाला जर हे करायचं असेल तर पुस्तकात, मी शिकवत असताना समोर पुस्तक घेऊन बसायचं त्या ठिकाणी, त्या पुस्तकामध्ये असं अंडरलाईन करायचं. राईट, चला पुढे. दीज ऑर्गन हॅव एक्सटर्नल सुपरफिशियल सिमिलरिटी. बरोबर, दीज ऑर्गन्स हॅव एक्सटर्नली बाह्य स्वरूपामध्ये सारखेपणा दिसतो ड्यू टू सिमिलर फंक्शन. कारण फंक्शन सारखं असल्यासारखं, बरोबर, त्याच्यामुळे सारखं वाटतो, पण नाही तसं. बट दे डिफरंट ॲनॉटॉमिकली, अंतर्गत रचना मात्र पक्ष्यांची वेगळी आहे, कीटकांची वेगळी आहे असा त्याचा अर्थ आहे. चला पुढे. फॉर एक्झाम्पल, विंग्स ऑफ बटरफ्लाय, त्यानंच उदाहरण दिले जातात. विंग्स ऑफ, मी अगोदर तुम्हाला सांगितलं, आता ते विश्लेषण आहे. फॉर एक्झाम्पल, विंग्स ऑफ बटरफ्लाय कंसामध्ये इन्सेक्ट अँड ऑफ बर्ड्स लुक सुपरफिशियली अलाईक. बघा या ठिकाणी काय म्हणते, विंग्स ऑफ बटरफ्लाय फुलपाखराचे आणि पक्ष्यांचे लुक लाईक सुपरफिशियली अलाईक, म्हणजे वेगळे, अलाईक म्हणजे वेगळे, लाईक म्हणजे सारखे. बट दे आर नो ॲनॉटॉमिकली सिमिलर स्ट्रक्चर, आतल्या बाजूने त्यांचा स्ट्रक्चर सारखा नव्हतो. दो दे परफॉर्म सिमिलर फंक्शन, मात्र त्यांचं फंक्शन कसं असतं, सिमिलर आहे. कशासाठी, उडण्यासाठी. त्यांनी उडण्यासाठी वापर करतात, तेही वापरतात, हेही वापरतात उडण्यासाठी असा त्याचा अर्थ आहे. चालेल, पुढे बघा. अदर एक्झाम्पल ऑफ ॲनॉलॉगस, आता ॲनॉलॉगसचे दुसरेसुद्धा त्यांनी उदाहरण दिलेले आहेत. बघा या ठिकाणी कोणते उदाहरण दिले, या ठिकाणी इथं दिलेत बघा या ठिकाणी. नंबर एक, आय ऑफ ऑक्टोपस.
ऑक्टोपस नावाचं समुद्रात राहणारा प्राणी आहे, खूप त्याचे पाय असतात टेंटॅकल्स असल्यासारखे, तो मोलुस्का असं म्हणतो, तो मोलुस्कामध्ये त्या वर्गात मोडतो म्हणून त्याला मोलुस्का असं म्हणलं आहे. अँड ऑफ मॅमल्स, बरोबर, अँड ऑफ आणि त्याचं असणारे जे मॅमल्स, दे डिफर इन देअर रॅटिनल पोझिशन. आता रॅटिनल म्हणजे डोळ्यांच्या भागामध्ये, स्ट्रक्चर ऑफ लेन्स अँड ओरिजिन ऑफ डिफरंट आय पार्ट. डोळ्यांचे आय पार्ट त्या ठिकाणी वेगवेगळे दिसतात. नंबर दुसरा, नंतर द फ्लिपर्स ऑफ पेंजिन, म्हणजे पेंजिन हे पक्षी आहे, बरोबर आहे, समुद्रात फिरणारं त्या ठिकाणी. फ्लिपर म्हणजे त्याचं पंख असल्यासारखा असणारा भाग, समुद्र किनाऱ्यावर असणारे पक्षी असतात बघा त्या ठिकाणी, त्याचे पंख असल्यासारखे असतात, आहे की नाही. अँड डॉल्फिन मॅमल्स, आणि डॉल्फिनचं जरी बघितलं तुम्हाला तसंच वाटायला लागतं असा त्याचा अर्थ आहे. नंबर तिसरा, स्वीट पोटॅटो, स्वीट पोटॅटो म्हणजे रताळे. हे काय आहेत, रूट मॉडिफिकेशन, रूटचं विकसित झालेलं भाग आहे. अँड नंतर त्या ठिकाणी पोटॅटो, बटाटे, स्टेम मॉडिफिकेशन. बटाटे काय आहे, खोडाचं मॉडिफिकेशन आहे, विकसित खोडाचं विकसित, कारण दोन्हीही जमिनीमध्ये वाढतात, मात्र ते मुळाचं मॉडिफिकेशन आहे, मुळाचं विकसित झालेलं भाग आहे, आणि हे पोटाटे हे खोडाचं विकसित झालेलं भाग आहे, बरोबर. बोथ हे काय करतात, स्टोर द फूड इन द फॉर्म ऑफ स्टार्च. दोन्हीही दोन्हीच्यामध्ये काय साठवलं जातं, अन्न साठवला जातो, कशाच्या रूपाने, स्टारच्या रूपाने, असा त्याचा अर्थ. पुढे बघा, ॲनालॉगस ऑर्गन लीड टू कन्वर्जंट ऑफ किंवा कन्वर्जंट इव्होल्युशन, म्हणजे ॲनालॉगस ऑर्गन हे काय दाखवत आहे, काय दाखवत आहे या ठिकाणी, अभिसरण उत्क्रांती, अभिसरण म्हणजे फैलाव, उत्क्रांतीचा फैलाव झालेला. दॅट इज डिफरंट ऑर्गॅनिझम शोज अ सेम सुपरफिशियल स्ट्रक्चर सिमिलरिटीज ड्यू टू सिमिलर फंक्शन हॅबिट. बघा, सिमिलर फंक्शन हॅबिट असं त्यांना सांगितलेलं आहे. दीज ऑर्गन डू नॉट हेल्प टू टेक द कॉमन अँसेस्टर, दीज ऑर्गन डू नॉट हेल्प टू ट्रेस द कॉमन अँसेस्टर. बघा, फुलस्टॉप. दस ॲनॉलॉगस ऑर्गन डू नॉट हॅव सिग्निफिकंट रोल इन ओल्युशन, यांचं उत्क्रांतीमध्ये रोल काही नाही असं त्यांना म्हणतं आहे, झालं. त्याच्यानंतर आता बघा पुढे या ठिकाणी आलेलं आहे, या ठिकाणी वेस्टिज्युअल ऑर्गन. आता वेस्टिज्युअल ऑर्गन म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये काही असे अविकसित अवयव आहेत, ते नाही राहिले तरी काही प्रॉब्लेम नाही, अविकसित आहेत, त्याचं काहीच काम नाही, बिनकामी आहेत. लक्षात आलं, त्याच्यामध्ये कोणतं आहेत, माकड हाड आहे. लक्षात आलं, काय म्हणतो, माकड हाड म्हणजे माकडाला शेपूट होते, आपल्याला शेपूट नाही, कारण आपल्याला ताट चालायचं म्हणून शेपटाची आवश्यकता नाही. लक्षात आलं काय म्हणतो, मात्र ती जागा आहे. आणि माकड हाड तुम्हाला मी 11वीमध्ये शिकवलेलं आहे, स्केलेटन, ह्युमन स्केलेटन शिकवत असताना, हाडं शिकवत असताना, बरोबर आहे का. त्याच्यामध्ये सगळ्यात खालचा जो हाड आहे, कॉडल, कॉडल हे बघा इथं असणार, हे बघा, हे हा भाग. आता खरं तर इथं छोटे छोटे चार बुनी पीस आहेत, तुकडे एक दोन तीन, हे तीन म्हणजे खालचा एक चार, असे तुकडे येते चार, तर तसं सरळ दाखवले आहेत ब्लॅक म्हणून, म्हणून ते काय त्या ठिकाणी तुकडे आहेत मात्र फ्यूज्ड आहेत. बघा इथं इथं उल्लेख केलं आहे, त्या ठिकाणी काय उल्लेख केलं बघा दाखवतो, हे बघा, कॉक्सिजियल बोन, त्याला रेड्यूस्ड टेल रिजन आपण म्हणतो, फ्यूज्ड टेल व्हर्टिब्रेट, हे फ्यूज्ड आहेत, तुकडे आहेत मात्र काय झालेले, जॉईंट झालेले, एक जीव झालेले असा त्याचा अर्थ आहे. आणि वरचा स्टर्नम वगैरे हे वर, हे व्हर्टिब्रल कॉलमचा पाठीचा मणक्याचा भाग आहे पूर्णपणे वर, झालं असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता हे वेस्टिज्युअल ऑर्गन, त्याच्यानंतर हे अपेंडिक्स, वर्मीफॉर्म अपेंडिक्स. आता हे वर्मीफॉर्म अपेंडिक्स म्हणजे हे बघा, हे वर्मीफॉर्म अपेंडिक्स, ही वर म्हणजे जसं आपण हे असतो ना गांडूळ असल्यासारखं तशा प्रकारचं. आता ह्याचे ह्याचा आपल्या शरीरामध्ये, मानवाच्या शरीरामध्ये काहीच उपयोग नाही येतात, मात्र ह्याच्यापासून एक रोग होतो, अपेंडिक्सचा रोग होतो. का होतो, आता अपेंडिक्स झालं म्हणजे ही जी आळी, ही आळीसारखा जो भाग आहे हे असं वाढत जातं, हे वाढत जातं, कोंब जसे जमिनीमध्ये मुळं जसं वाढते का नाही तशा प्रकारे हे, आणि हे वाढल्यानंतर पोटामध्ये त्रास होतो आपल्याला, रुतल्यासारखं होतं आहे, आणि म्हणून याला औषधांना कमी केलं जातं, औषधं नाही केलं
तर ऑपरेशन करून याला त्या ठिकाणी कट करावं लागतं. लक्षात आलं का म्हणतो? आणि याला अपेंडिक्स असं आपण म्हणतो या ठिकाणी. त्याच्यानंतर बाजूला स्मॉल इंटेस्टाईन आहे, त्याचा काही संदर्भ नाही, हे अपेंडिक्स बरोबर आहे. हे संदर्भ तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर इथं विजडम टूथ, अक्कल दाळ ज्याला आपण म्हणतो, हे सुद्धा वेस्टिज्युअल आहे, काही गरज नाही ह्याची आपल्याला, बरोबर आहे. म्हणून परंतु मात्र येत असते असं म्हटलं जातं, लॉजिक लावलं जातं, ही दाळ आली तर आपल्याला अक्कल येते म्हणून. खऱ्या अर्थानं त्याचा काही संबंध नाही. मात्र ज्यावेळेस माणूस वयात येतो किंवा मोठं व्हावं लागतं त्यावेळेस ही येत असते. योगायोग ते मनास माणसाचं वाढण्याचं वय असतं आणि त्यावेळेस ते येणारी असते. काही काही लोकांना खूप वर्षानंतर येते, मग त्याला काय करणार? का तोपर्यंत अक्कल आलेली नाही असं म्हणता येते का आपल्याला? तसं काही नाही आहे. मात्र त्याला नाव तसं दिलेलं, विजडम टूथ, अक्कल दाळ, असा त्याचा अर्थ. ओके.